जवळ 15 ते 20 दिवसाच्या तयारीने आलो. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे कूच करत आहे आणि आता आपण अंतरवाली सराटी जवळच्या एका शेतातील मैदानावरती आहोत. आणि या ठिकाणी राज्यभरातून जे मराठा आंदोलक आलेले आहेत ते जमलेले आहेत आणि या ठिकाणावरून ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईकडे कूच करणार आहेत. यामध्ये युवक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण मुलं देखील आहेत आणि पूर्ण तयारीनं ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, कुठनं आलेत ते आणि काय तयारी करून आलेले आहेत. मित्र, तू कुठनं आलेला आहेस, कधी आलाय आणि काय तयारी करून आला? मी नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहे. पूर्ण ताकदीने आम्ही तयारी करून आलेलो. जरी काय कमी पडलं तर आम्ही गावाकडून मागवणार आहेत. गाव पण सज्ज आहे. आम्ही गावातून 20 ते 25 जण आलेलो. काय साहित्य आणलेलं, वाहन कुठलं आहे आणि किती दिवसाचा शिधा असेल तर काय काय गॅस आहे का आणि किती दिवसांपुरेल असं आणलेलं? एक आयचर आहे, गॅस आहे, छोटी शेगडी आहे, 2 तांदळाचे कट्टे आहेत, पोहे आहेत. सर्व जे लागणार आहे ते सर्व आणलेलं आहे. आयचर म्हणजे ट्रॅक्टर आहे की ट्रक आहे? आयचर ट्रक. आता हा युवकाची प्रतिक्रिया ऐकली, त्यांच्याबरोबर एक ज्येष्ठ नागरिक आहेत, मराठा कार्यकर्ते आहेत, तुम्ही देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आता आज जो मुंबईकडे मोर्चा निघणार आहे त्यात सहभागी होणार आहेत. तुम्ही कुठून आलेला आहेत, किती गावातले लोक आलेले आहेत, काय तयारी करून आलाय? आम्ही रामेश्वर तालुका औंढा नागनाथ येथून आलेलो. आम्ही 10 ते 12 जण आलेलो. आम्ही सर्व जे साहित्य लागतंय ते समजा सर्व आम्ही घेऊन आलो सोबत. किती दिवसांच्या तयारीने आलेल्या आहेत आणि काय आता तुमचा निश्चय? शेवटपर्यंत जोपर्यंत मनोज दादा सांगित नाही तोपर्यंत आम्ही तिथेच थांबणार. मनोज दादांना साथ देण्यासाठी आलेले आहेत. काही साहित्य कमी पडले तर गावाकडनं मागवण्याची तयारी आहे. काका बाबा, तुम्ही कुठनं आलेला आहात? आम्ही जवळा बाजार शिरला. किती लोक आलेले आहेत गावातलं, कुठलं वाहन घेऊन आलाय? गावातलंच आहे, 30 लोक गावातलेच वाहन आहे. आणि काय आणलंय बरोबर साहित्य? ज्वारीचं पीठ आणले, काही गव्हाचं पीठ आणले, तांदूळ आणले, साखर आणली आणि कपडे वगैरे. कपडे बी आणलेले. आणखीन एक ज्येष्ठ नागरिक आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काका, तुम्ही कुठनं आलेला आहात? आम्ही जाम तालुका परभणी, जिल्हा परभणी. आम्ही 20 ते 25 लोक आलेलो आहेत आणि जवळजवळ 15 ते 20 दिवसाच्या तयारीने आलो होतो. आम्ही रात्री आलो होतो. 7-8 कट्टे आणले तांदळाचे, 2 क्विंटल गव्हाचा आट्टा आणलाय, गॅस पाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था केली, आयचर घेऊन आलो होतो आम्ही. तुम्ही या लढ्यात तरुण मुलं आहेत, युवक आहेत, तुम्ही देखील सहभागी झालेले आहेत. तुमची काय मागणी आरक्षणाच्या संदर्भात तुमच्या मुलांसाठी सहभागी झालाय? आमचं तर आता संपलेलंच आहे. आमचे मुलं बळ आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ह्या मुलासोबत आलेलो आहेत. आणि तरुण मंडळी काही माझ्या वयाचे काही आहेत आणि सगळे तरुणच मुलं आहेत. आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं अंतरवाली शहरातील राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झालेले आहेत. ट्रक असेल, ट्रॅक्टर असेल, त्याचबरोबर महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन हे सर्व आंदोलक दाखल झालेले आहेत. आणि मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण मिळेपर्यंत साथ देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.